नमस्कार, हांव सरिता, सरिताज गोवन रेसिपीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आज आमी करुया घोसाळे घालून तेफळाचो रोस. अर्द कप दाळ हांवें कुकरान शिजोवन घेतल्या. घोसाळे धुवन ताज्यो हांवें फोडी करून घेतल्या. अश्यो करून फोडी केल्या. ह्यो फोडी आतां हांव दाळीन घालतां. आनी हो कुकर आमकां गॅसार दवरपाक जाय. आनी ह्यो फोडी आतां आमकां शिजोवन घेवपाक जाय. घोसाळ्याच्यो फोडी शिजता तो पर्यंत आमी मिरसांग वांटून घेवया. ही हांवें थोडीशी सोय घेतल्या. अर्द्या वळ्याची सोय आसा, म्हणल्यार सादारण धाकली अर्दी वाटी सुमार सोय आसा ही. पाव चमचो घालता हळदीची पावडर. अर्दो चमचो घालता सुकी कोथमीर. सुकी कोथमिरेच्या जाग्यार कोथमिरेची पावडर सुद्दां वापरल्यार जाता. अर्दो चमचो घालता मिरचीची पावडर. थोडीशी आमटाण घालता वाटपाक. हातून थोडेशें उदक घालून बारीक वाटून घेवया. घोसाळ्याच्यो फोडी बऱ्यो शिजपाक लागल्या, बरो खतखतो येवपाक लागल्या. तातूंत हांव घालता चवी पुरतें मीठ. फोडी शिजता आसतना मीठ घातलें म्हणटकच फोडी बऱ्यो रुचीक लागता. मिक्स करून घेवया. पळयात फोडी बऱ्यो शिजल्या. आतां आमी तातूंत घालया मिरसांग. तातूंत हांव थोडेशें उदक घालतां. तुमकां जितलें दाट पातळ जाय त्या प्रमाणे उदक घालात. मिक्स करून घेऊया. तातून हांव घालता तेफळां. मिक्स करून घेऊया. आणि आता रोसाक बरो खतखतो येवपाक दिवपाक जाय. तातून हांव घालता अर्दो चमचो साखर. साखरेच्या जाग्यार तुमकां जाय जाल्यार गोड घातल्यार जाता. मिक्स करून घेऊया. ताजी तेफळां आशिल्ल्यान, फ्रेश तेफळां आशिल्ल्यान वास बरो सुटला. रोसाक आतां बरो खतखतो येवपाक लागलो. रोस आमचो तयार आसा, रेडी आसा. तशेंच दाळीचो रोस मस्का सांगो घालून तेफळ घालून केल्लो आसा. ताजी लिंक हांव डिस्क्रिप्शनान दिता, तुमकां जाय जाल्यार पळोवपाक जाता. दाळी रोस घोसाळे घालून तेफळ घालून केला. खूब रुचीक लागता, टेस्टी लागता. तुमी नक्की करात. म्हाजी रेसिपी आवडली जाल्यार लायक करा, शेअर करा, तशेंच म्हज्या चॅनलाक सबस्क्रायब करात. परत मेळुया अशीच एक रेसिपी घेवन. तो पर्यंत मस्त खायात, स्वस्थ रावात. देव बरें करूं.